पनवेल तालुक्यातील सुकापूर भोकरपाडा आणि भानगर येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बुधवारी झालं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांचा वाढदिवस हा दरवर्षी विविध विकास कामांचा शुभारंभ करून साजरा केला जातो त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीमधून सुकापूर पालीदेवत येथील समृद्धी भूमी सोसायटी साक्षी पार्क दोन ते माळीवाडी स्टॉपपर्यंत करण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचं आणि माळीवाडी स्टॉप ते लक्ष्मी पब्लिक स्कूल रस्ता काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन झालं भोकरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पंचवीस पंधरा या स्थानिक ग्रामविकास निधीमधून चिपळे भोकरपाडा रस्त्याचं भूमिपूजन शेठ भगत यांच्या हस्ते झालं या कामासाठी बारा लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे तसंच भानगरमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पंधरा लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीमधून शांतिवंते भानगर रस्ता तयार करण्यात येणार आहे या रस्त्याचं आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषदेचेच फंडातून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचं उद्घाटनही अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं दरम्यान दरम्यान पालीदेवत ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचं उद्घाटन आणि रुग्णवाहिकेचं लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या विकास कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे उत्तर जिल्हा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील प्रल्हाद सरचिटणीस राजेंद्र पाटील शिवाजी दुर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव सरचिटणीस भूपेंद्र पाटील सावळेचे सरपंच सुनील माळी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे अंकुश पाटील सुनील पाटील मयूर कदम विश्वजित पाटील शुभ पाटील सुकापूर येथील सरपंच योगिता पाटील उपसरपंच दिवेश पाटील सदस्य अशोक पाटील महेश पाटील चेतन केणी पुष्पा म्हसकर अनिता पाटील प्राची जाधव पूनम भगत कविता पोपेटा ज्योती केणी पालिदेवत पंचायत समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पालीदेवत सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील माजी उपसरपंच आलुराम केणी किशोर सुरते ओबीसी मोर्चा सरचिटणीस दत्तात्रय भगत पोलीस पाटील जनार्दन पाटील परशुराम पाटील पालीदेवत सरचिटणीस उदय म्हसकर माजी उपसरपंच मोनिका खुटले नामदेव पोपेटा हनुमान खुटले आत्माराम पाटील माजी सदस्य योगेश पाटील प्रमोद भगत बाबूराव पोपेटा पालीदेवत युवा मोर्चा अध्यक्ष महेश केणी भरत मस्कर आनंद मस्कर जगदीश पोपेटा महिला मोर्चा सरचिटणीस प्रियंका वाघमारे सुदीन पाटील भानगर येथे भाजप नेते एकनाथ देशेकर माजी सरपंच शांताराम पोपेटा सरपंच अलका तांडेल उपसरपंच रोशन पोपेटा नारायण माळी नारायण मडवी नितीन काढवले प्रितेश डांगरकर दीपक पाटील किरण डांगरकर नितीन पोपेटा रघुनाथ मोहिते मदन मडवी हिरा पोपेटा अनंता मोहिते सुनील मडवी तर भोकरपाडा येथील वामन फुलोरे गोटीराम फुलोरे अशोक फुलोरे रमाकांत फुलोरे योगेश फुलोरे कुंडलिक फुलोरे काशीनाथ फुलोरे भास्कर फुलोरे गणेश फुलोरे मनीष फुलोरे शांताराम म्हात्रे संतोष भोपी विष्णू फुलोरे आदित्य फुलोरे रुपेश फुलोरे निकेतन फुलोरे हर्षल म्हात्रे अंश गोंधळी रघुनाथ म्हात्रे संजय फुलोरे लहू फुलोरे नामदेव फुलोरे हनुमान फुलोरे संदेश फुलोरे दत्ता फुलोरे किशोर फुलोरे हरिदास फुलोरे कल्पेश फुलोरे भगवान फुलोरे नील फुलोरे तन्मय पाटील निशम फुलोरे ओम फुलोरे निशा फुलोरे निर्मल फुलोरे रत्नमाला फुलोरे भाविका फुलोरे अलका फुलोरे दिया फुलोरे स्वराज पाटील विष्णू फुलोरे गणेश फुलोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते या विकास कामांच्या शुभारंभावेळी अनेक मान्यवरांनी अरुण शेठ भगत यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या